नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी जे जुने इतिहास पुस्तक आहे ह्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स ऑब्जेक्टिव पॉइंट्स पाहणार आहोत। हे पुस्तक सध्या पाठ्यपुस्तक शालेय पाठ्यपुस्तक म्हणून बाद झालेलं आहे, पण आपल्या आयुष्यातून जीवनातून स्पर्धा परीक्षेतून आणि विशेष करून आपल्या टीईटी मधून हे पुस्तक बाद झालेलं नाही। हे पुस्तक जे पाचवीचं बाद झालेलं आहे या पुस्तकातलाच अभ्यासक्रम इयत्ता आठवीला देण्यात आला होता। इयत्ता पाचवीच्या जुन्या पाठ्यपुस्तकातला सर्व अभ्यासक्रम या पुस्तकात देण्यात आला होता, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता आठवी हे पुस्तक सुद्धा सध्याच्या शालेय पाठ्यपुस्तकातून बाद झालेलं आहे। हा अभ्यासक्रम सध्या नाहीये, हे पुस्तक बाद झालंय, याच्या ठिकाणी एक नवीन पुस्तक काढलं। सध्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये हे पुस्तक अभ्यासक्रमाला लागू आहे आणि हे पुस्तक आणि जुनं आठवीचं पुस्तक व पाचवीचं पुस्तक हे तिन्ही पुस्तक एकच आहे। पण जुनं पाचवीचं पुस्तक जे आहे त्याची एक विशेष गोष्ट आहे, ते म्हणतात ना जुनं ते सोनं, ते तसंच आहे। जे नॉलेज, जी माहिती आपल्याला जुन्या पाचवीच्या पुस्तकातून मिळणार आहे ती माहिती आपल्याला या दोन्ही पुस्तकातून मिळणार नाही, त्यासाठी जुनं पाचवीचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही एकदा का जुनं पाचवीचं पुस्तक वाचलात, पाठ केलात, लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे पुस्तक एकदम सोपं जाईल। ते पुस्तक केलं तर हे पुस्तक करायची आवश्यकता नाही। ह्या तिन्ही पुस्तकाचं कॉम्बिनेशन पाचवीचं जुनं पुस्तक आहे। तर आता आपण त्याच पाचवीच्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स पॉइंट्स पाहणार आहोत। त्या पाचवीच्या पुस्तकामध्ये एकूण 16 टॉपिक आहे, त्या 16 टॉपिकचे एकत्रीकरण नोट्स जर केले, पॉइंट जर काढले तर एका व्हिडिओमध्ये टाकले तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल, जवळजवळ तब्बल 1.5 तास लागू शकतो। म्हणून आपण त्याचे डिवायडेशन दोन पार्ट मध्ये केलेलं आहे, 1 ते 8 पार्ट व दुसरा 9 ते 16 असं केलेलं आहे। तर आता आपण डायरेक्ट नोट्स पाहू एकदम सविस्तर ही विश्लेषणासह। इयत्ता पाचवी त्याचं जुनं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे आपला स्वतंत्र लढा। त्यामधला आता आपण पहिला टॉपिक पाहतोय, भारताची सांस्कृतिक विविधता। अश्मयुगापासून भारतात लोक राहत आले आहेत, आता हा चार्ट आहे, हा चार्ट 2015 विचारला गेलेला होता। महाराष्ट्रात कुठला सण असतो, दसरा, दिवाळी, होळी। पंजाबात वैशाखी, आंध्र प्रदेशात एरुवाक पुन्नम, हाच प्रश्न 2015 विचारला होता। आंध्र प्रदेशामध्ये एरुवाक पुन्नम हा सण असतो। तामिळनाडूमध्ये पोंगल, केरळमध्ये ओणम। वेशभूषा ही त्या त्या भागातील निसर्ग, हवामान आणि परंपरा यांवर अवलंबून असते। जास्त पावसाच्या प्रदेशात घरे उतरत्या छपराची तर कमी पावसाच्या प्रदेशात धाब्याची घरे असतात। आता ही ओळ बघा, ही सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारली गेली होती। इयत्ता पाचवीचा पहिलाच धडा पाहतोय, त्यातला हा दुसरा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन सुद्धा गेला। भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा दोन प्रमुख पद्धती आहेत। कुठल्या? हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन पद्धती आहेत। संथाळ, नाथा, मिझो या लोकांची नृत्य विविध आकर्षक असतात। आता हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता, पहिलाच धडा पाहतोय, त्याच्यातले तब्बल 3 प्रश्न इयत्ता पाचवीच्या जुन्या इतिहासातल्या पहिल्या धड्यातले तब्बल 3 प्रश्न हे येऊन सुद्धा गेलेले आहेत। महाराष्ट्रात कोळी नृत्य, पंजाबात भांगडा, राजस्थानमध्ये घुमर, आसाममध्ये बिहू, गुजरातमध्ये गरबा, तर राजस्थानमध्ये कुठलं नृत्य होतं हे विचारलं होतं। महाराष्ट्रात कोळी नृत्य, पंजाबमध्ये भांगडा, राजस्थानमध्ये घुमर, आसाममध्ये बिहू, गुजरातमध्ये गरबा। मातीची नक्षीदार भांडी, वेताच्या व बांबूच्या टोपल्या, परड्या, फुलदाण्या अशा विविध वस्तू आजही सर्वत्र तयार केल्या जातात। भारतात विकसित झालेल्या हस्तकलेतून कारागिरांचे कौशल्य आणि सौंदर्य दृष्टी दिसून येते। आता हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आपल्या परीक्षेला विचारलं गेलं होतं। मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील ग्रहचित्रे प्रसिद्ध आहेत। हे जुनं इतिहासचं पाचवीचं पुस्तक आहे, याच्यातले तब्बल 7 ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत पहिल्याच धड्यातले 7 ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेला विचारले गेलेले होते 2013 ते 2019 पेपर 1 आणि पेपर 2 यांचं कॉम्बिनेशन करून।
भारतीय चित्रकलेचे सुंदर नमुने अजिंठ्यातील लेण्यात आहे। हे चित्र सुमारे 1.5 हजार वर्षापूर्वी रंगविलेले आहेत। या चित्रात वापरलेले रंग अद्यापही ताजे वाटतात। महाराष्ट्रातील वारली, बिहार मधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत। हा प्रश्न सुद्धा आपल्या परीक्षेला येऊन गेला होता। महाराष्ट्रातील वारली, बिहार मधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत। कारले, अजिंठा, वेरूळ येथील लेणी प्रसिद्ध आहेत। सांची येथील स्तूप प्रेक्षणीय आहे। कोरनाकचे सूर्य मंदिर, अबू येथील दिलवाडा मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे। हे विधान सुद्धा आपल्या परीक्षेला पेपर 2 मध्ये येऊन गेलेलं होतं। कोरनाकचे सूर्य मंदिर, अबू येथील दिलवाडा मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत। रायगड, ग्वालियर, देवगिरी हे किल्ले भव्य आहेत। जंजिरा व सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले प्रेक्षणीय आहेत। आपल्या देशाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे। दुसरा टॉपिक पाहू, विज्ञान आणि मानवी जीवन। भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव होता। सुमारे 1000 वर्षापूर्वी मानवाने हत्यारे बनविणे, अग्नी निर्माण करणे, चाकाचा उपयोग, शेती करण्याचे ज्ञान इत्यादींचा समावेश होता। 16व्या शतकापासूनच्या पुढील 4 शतकात शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थ विज्ञानात अनेक शोध झाले। दुसऱ्या महायुद्धात शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला। हे विधान महत्त्वाचं आहे। दुसऱ्या महायुद्धात शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला। अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले। रोग निदान, रोगोपचार, शेती संशोधन अशा विविध क्षेत्रात आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे। अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानवर अणुबॉम्ब वापरले। तारखा कुठले आहेत? 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945। पेपर 2 मध्ये हे विधान विचारलं जाऊ शकेल। अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानवर कोणत्या तारखेला बॉम्ब फेकले? 6 आणि 9 ऑगस्ट 1945। आता हे विधान परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे। अग्निबाणांच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठविणे शक्य झाले आहे। उपग्रहांमुळे व अवकाशांमुळे ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करणे शक्य झाले आहे। आता आपण पाहू युरोपातील प्रबोधन युग। ह्या चॅप्टर मधला बराचसा भाग आपल्याला 8वीला आणि 9वीला परत पाहायला मिळणार आहे। पण त्याच्यापेक्षा 5वीच्या पुस्तकातला भाग खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामधले तब्बल 5 प्रश्न आता आपण परीक्षेला येऊन गेलेले आहेत। 3रा चॅप्टर मधले मध्ययुगीन युरोपातील समाज मागासलेल्या अवस्थेत होता। समाजावर धर्मगुरूंचा प्रभाव होता। धर्मगुरूंप्रमाणे राजघराण्यातील लोक व सरदार, उमराव यांनाही समाजात महत्व असे। कुणाला महत्व असे? धर्मगुरूंप्रमाणे राजघराण्यातील लोक व सरदार, उमराव यांनाही समाजात महत्व असे। बुद्धीला पटेल तेच मान्य करावे हा विचार लोकांना समजला। वैचारिक जागृतीला प्रबोधन असे म्हणतात। प्रबोधन कशाला म्हणतात? तर वैचारिक जागृतीला प्रबोधन असे म्हणतात। इसवी सन 1450 सुमारास छपाई यंत्राचा शोध झाला। हे विज्ञान मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं। इसवी सन 1450 सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला। 1450 पूर्वीची पुस्तके लॅटिन किंवा ग्रीक भाषेत असत। हे विधान खूप महत्वाचं आहे। 1450 पूर्वीची पुस्तके लॅटिन किंवा ग्रीक भाषेत असत। आपण इंग्रजी भाषेमध्ये लिहू, इंग्रजी भाषेमध्ये नाही, लॅटिन किंवा ग्रीक भाषेत। आता हे विधान टीईटीच्या पेपर 2014 पेपर 2 मध्ये आलं होतं। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका। हे विधान कोणाचे होते? तर रॉजर बेकनचे होते। फक्त विधान दिलं होतं आणि विधान कोणाचे असं विचारलं होतं। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका, असे विधान रॉजर बेकनचे आहे। आता हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे। इटालियन कवी डांटे याने डिवाइस कॉमेडी हा काव्य ग्रंथ लिहिला। याच्यामध्ये माणसांच्या भावनांचे वर्णन त्या डांटेने केलेले आहे। कशामध्ये? डिवाइस कॉमेडीमध्ये। इटालियन कवी आहे तो। इटालियन कवी डांटे याने डिवाइस कॉमेडी हा काव्य ग्रंथ लिहिला। हा काव्यग्रंथ कशा संदर्भात आहे? तर त्याच्या माणसांच्या भावनांचे वर्णन आहे त्याच्यामध्ये। शेक्सपियर या इंग्रजी लेखकाने माणसाच्या मनातील राग, लोभ, प्रेम या भावनांवर आधारित कथा आपल्या नाटकातून रंगवल्या।
आता हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे आणि हे आपल्याला नववीच्या पुस्तकामध्ये एकदम डीप पाहायला भेटल लिओनार्डी दिवेन्सी याच्याबद्दल. लिओनार्डी दिवेन्सी याने मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. यापूर्वीच्या काळात सामान्य माणूस चित्रकलेचा विषय होऊ शकत नव्हता, फक्त धर्मकथांवर आधारलेली चित्रे काढली जात. आता हे सुद्धा विधान टीईटीच्या पेपर 2 मध्ये येऊन गेलेलं आहे. योग्य अयोग्य मध्ये कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले यांसारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. हे विधान जसं आहे जसेच्या तसे शास्त्रज्ञ घेतले होते आणि योग्य अयोग्य विधान ओळखा म्हटलं होतं. कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले यांसारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. लांबचा प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचे ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झाले. विधान महत्वाचं आहे, लांबचा प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचे ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झाले. होका यंत्राच्या प्रगतीमुळे नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला युरोपात चालना मिळाली. आशियातून युरोपकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग हा खुष्कीचा मार्ग कॉन्स्टॅन्टिनोपोल म्हणजेच आत्ताचे इस्तंबूल या शहरातून जात होता. इसवीसन 1453 मध्ये तुर्की लोकांनी हे शहर म्हणजे इस्तंबूल रोमन सम्राटाकडून जिंकून घेतले. आता हे जे विधान आहे ते जे शास्त्रज्ञ वगैरे दिलेले आहेत याचं डीप नॉलेज तुम्हाला नववीच्या जुन्या पुस्तकात मिळणार आहे आणि ते आपण पुढे पाहणारच आहोत. कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी, वास्को द गामा, फर्निडंड मॅग्नेल इत्यादी खंड प्रदेश शोधण्याच्या मोहिमेत समावेश होता. म्हणजे इत्यादी शास्त्रज्ञांचा कोणाकोणाचा कोलंबस, अमेरिको वेस्पुसी, वास्को द गामा आणि फर्निडंड व मॅग्नेल. प्रबोधनामुळे धर्मगुरूंच्या व पोपच्या अधिकारांना आव्हान मिळाले. हस, इरॅमस, मार्टिन ल्युथर यांसारख्या विचारवंतांनी धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नये अशी शिकवण दिली. आता हस, इरॅमस, मार्टिन ल्युथर याच्याबद्दल सुद्धा आपल्याला नवीनच्या पुस्तकामध्ये म्हणजे नववीचं जे जुनं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम सखोल माहिती मिळणार आहे. आधुनिक काळात युरोपात घडून आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय बदलांची सुरुवात प्रबोधन युगात झाली. आता आपण चौथा चॅप्टर पाहू, क्रांतियुग. या क्रांतियुगाबद्दल आतापर्यंत तब्बल 9 विधान हे परीक्षेमध्ये विचारले गेले होते. हे क्रांतियुग टॉपिक खूप महत्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. 18वे शतक हे क्रांतियुग होते. 18व्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युग, फ्रान्समध्ये राज्य क्रांती झाली, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. 3 विधान आहेत. 18व्या शतकामध्ये काय काय झालं तर अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झालं, फ्रान्समध्ये राज्य क्रांती झाली आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती झाली नाही तिथं औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झालं, फ्रान्समध्ये राज्य क्रांती झाली तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. विधान नीट लक्षपूर्वक ऐका. अमेरिगो वेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. अमेरिगो वेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. वसाहतीच्या व्यापारावरही इंग्लंडचे नियंत्रण होते. याचा मुख्य हेतू अमेरिकेतील नैसर्गिक साधन संपत्तीचा इंग्लंडच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे. शिवाय गरज भासेल तेव्हा वसाहतीतील लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा कर वसूल करण्याचाही हक्क इंग्लंडला होता. फ्रान्स या देशाशी झालेल्या युद्धाच्या खर्चाचा काही हिस्सा अमेरिकन वसाहतींनी सोसावा असा हुकूम जारी करण्यात आला. कुठल्या फ्रान्स या देशाशी झालेल्या युद्धाचा खर्चाचा काही हिस्सा अमेरिकन वसाहतींनी सोसावा असा हुकूम जारी करण्यात आला. इंग्लंडच्या संसदेत आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्याकडे कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, आम्ही कर देणार नाही असे सांगून वसाहतींनी इंग्लंडच्या जुलमाविरुद्ध चळवळ केली. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हे विधान 2019 टीईटीच्या पेपर 2 मध्ये आले होते. अमेरिकेचे जे स्वातंत्र्य युद्ध होतं त्याच्या संदर्भात 4 विधान दिले होते. जाहीरनामा कधी झाला, मग पुन्हा त्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी मांडला, मग अमेरिकन वसाहतीचा नेता कोण होता आणि त्यांचं संघराज्य कधी स्थापन केलं,
व पहिला राष्ट्राध्यक्ष कोण होता असे जे विधान होते त्याच्या संदर्भात क्रम विचारला होता योग्य क्रम लावा म्हणून. 4 जुलै 1776 रोजी आंबेडकर वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्व माणसे जन्मतः समान आहेत, प्रत्येकाला जगण्याचा स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपयोग घेण्याचा हक्क आहे, जनता सार्वभौम आहे असे विचार जाहीरनाम्यात मांडण्यात आले. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसनने मांडला. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरमनने तयार केला. हे विधान TET पेपर 2 मध्ये होते, मग मी जसं सांगितलं होतं तेच विधान आहे. अमेरिकन वसाहतींचा नेता जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी युद्ध झाले. या युद्धात वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला. वसाहतींना एकत्र येऊन आपले संघराज्य स्थापन केले. जॉर्ज वॉशिंग्टनची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. राजा विना राज्य चालू शकते हा नवीन विचार स्वतंत्र युद्धाने दिला. 1774 मध्ये 16वा लुई फ्रान्सला राजा झाला. ह्या 16व्या लुई बद्दल आपल्याला 9वीच्या इतिहासामध्ये एकदम डीप नॉलेज भेटणार आहे. सरदार धर्मगुरु यांना करातून सूट मिळे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ब्रॅस्टिलच्या तुरुंगात सर्वांना डांबण्यात आले. मॉन्टेस्क्यू, वॉल्टेअर, रुसो या विचारवंतांनी सामान्य लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उठाव केला. आता हे जे काय मॉन्टेस्क्यू, वॉल्टेअर, रुसो हे जे विचारवंत आहेत ना, हे तत्वज्ञ आहेत, हे आपल्याला तत्वज्ञांमध्ये पाहायला मिळतात. पण यांचा जास्तीत जास्त उल्लेख आपल्याला 9वीच्या पुस्तकात सुद्धा पाहायला भेटेल, ते पण डीपमध्ये. अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. फ्रान्सच्या राजक्रांतीतून व्यक्त झालेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आधुनिक जगाच्या उभारणीला सहाय्यभूत झाली आहेत. युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरू झालेला व्यापार 18व्या शतकात भरभराटीला आला. विचारलं जाऊ शकेल कदाचित युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरू झालेला व्यापार कोणत्या शतकामध्ये भरभराटीला आला, तर 18व्या शतकामध्ये. व्यापारात इंग्लंडने इतर युरोपीय देशांच्या मानाने मोठी प्रगती केली होती. आता हे सलग 4 विधानं परीक्षेला येऊन गेलेली आहेत. काही विधाने विज्ञानमध्ये सुद्धा आली होती, तर काही आपले पेपर 2 आणि पेपर 1 मध्ये सुद्धा आले होते. जॉन के याने धावत्या दोट्याचा शोध लावला, त्यामुळे कापड विणण्याचा वेग वाढला. ऑलक्राइटने सुतकामाचे यंत्र पाणचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. स्टीफनसन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले. परत एकदा 4 विधान घेऊ आपण. हे जॉन के याने धावत्या दोट्याचा शोध लावला, त्यामुळे कापड विणण्याचा वेग वाढला. ऑलक्राइटने सुतकामाचे यंत्र पाणचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. स्टीफनसन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले. आता आपण पाहू 5वा चॅप्टर इंग्रजांचे भारतात आगमन व सत्ता स्थापना. आता हे सलग 4 विधान परीक्षेला येऊन गेलेले आहेत. मध्ययुगातील व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने होता. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. हे विधान परीक्षेला येऊन गेलं होतं. आता हे विधान 2019 पेपर 2 मध्ये आलं होतं. तेथील झामोरियन राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केला. दीव व दमन आपल्या ताब्यात घेतले. युरोपीय व्यापारी भारतात येण्याचा क्रम MPSC मध्ये विचारला होता. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला होता. आता कदाचित आपल्या TET सुद्धा विचारला जाऊ शकेल. युरोपियांचा भारतात येण्याचा क्रम पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतात आले. म्हणजे प्रथम पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, नंतर इंग्रज, त्यानंतर फ्रेंच आले. भारताशी व्यापार करण्याची सनद इंग्लंडच्या राणीकडून 1600 मिळाली. कुणाकडून? मुघलांकडून. ईस्ट इंडिया कंपनीने 1608 जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळाला. सुरत येथे कंपनीची वखार स्थापन केली. वखारीमध्ये व्यापारी माल साठवला जात असे. यापुढे 100 वर्षात इंग्रजांनी भारतात किनारी प्रदेशात अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास बंगालचा नवाब सिराज उद दौलाने हरकत घेतली. कुणाविरुद्ध? इंग्रजांविरुद्ध. 1757 च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराज उद दौलाचा पराभव केला.
इसवी सन 1757 प्लासीसच्या लढाईत इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा पराभव केला. इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिमने मुघल सम्राट शाह आलम व अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम काढली. या तिघांचा इंग्रजांनी इसवी सन 1764 बक्सार येथे पराभव केला. कुठे पराभव केला? बक्सार येथे इसवी सन 1764. कुणाकुणाचा? बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिम, मुघल सम्राट शाह आलम व अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला यांचा कोण पराभव केला? इंग्रजांनी इसवी सन 1764 बक्सार येथे. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीची महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. उत्तर भारतात शीख, राजपूत, जाट व रोहिले यांचे स्वतंत्र राज्य होती. दक्षिणेत मराठे, निजाम व इतरही राज्य होते. मराठे, टिपू सुलतान तसेच शीख यांनी इंग्रजांशी सामना केला. इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान धारातीर्थी पडला. दुसरा बाजीराव पेशव्याचा पराभव झाला व मराठी सत्ता 1818 संपुष्टात आली. हे विधान बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं की मराठी सत्तेचा अंत कधी झाला. तर मराठी सत्तेचा शेवट दुसरा बाजीराव पेशव्याचा पराभव झाला. त्याच्यासोबतच 1818 मराठी सत्तेचा अंत झाला, म्हणजेच मराठी सत्ता संपुष्टात आली. झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थाने इंग्रजांनी खालसा केली. कोणती संस्थाने इंग्रजांनी खालसा केली हे विधान सुद्धा बऱ्याच परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थाने इंग्रजांनी खालसा केली. आता आपण 6वा टॉपिक पाहू, 1857 राष्ट्रीय उठाव. या टॉपिक मधले सुद्धा बरेच प्रश्न आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते. आधुनिक भारताच्या इतिहासात 1857 राष्ट्रीय उठाव ही एक महत्वाची घटना आहे. दारिद्र्य, बेकारी यांमुळे देशातील लोक गांजून गेले. संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक, कारागीर बेकार झाले. इंग्रजांनी सतीची चाल बंद केली. विधवा विवाहास मान्यता अशी चांगली कामे केली. बंगाल प्रांतातील बराकपूर येथे लष्करी छावणीत 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी घातली. कुणावर? मेजर ह्युसेनवर. आता हा काय 1857 राष्ट्रीय उठाव हा जो आहे तो एमपीएससीला एकदम डीप मध्ये आहे, पण आपल्या टीईटीला फक्त जेवढं पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेवढंच येणार, त्याच्या बाहेरचं येत नाही. मंगल पांडे यांच्या हौतात्म्याने भारतीय शिपायांना लढण्याची प्रेरणा मिळाली. मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच 10 मे 1857 रोजी बंड करून उठली. तारीख लक्षात घ्या, मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच 10 मे 1857 रोजी बंड करून उठाली. मुघल बादशाह बहादूरशहा यांना इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी सैनिक दिल्लीकडे निघाले. भारताचा बादशाह म्हणून बहादूरशहा यांना गादीवर बसवले. यानंतर सशस्त्र उठावाचा वणवा उत्तर भारतात अन्य ठिकाणी पसरला. नानासाहेब पेशवा, झाशीची राणी, तात्यासाहेब टोपे, अयोध्येची बेगम, हजरत महल, बिहारमधील जमीनदार कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला यांनी आपापल्या प्रदेशाचे उठावात नेतृत्व केले. तर कोणकोण नेतृत्व केले, योग्य अयोग्य चुकी बरोबर जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. नानासाहेब पेशवा, झाशीची राणी, तात्यासाहेब टोपे, अयोध्येचा बेगम, हजरत महल, बिहारमधील जमीनदार कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला. आता कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी मोठा उठाव केला. कुणी आणि कुठे उठाव केला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी मोठा उठाव केला. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नागपूर इत्यादी ठिकाणी उठाव झाले. सामान्य जनता व जहागीरदार यांनी त्यांना साथ दिली. कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला, लक्ष्मीबाई धारातीर्थी पडले. कोण धारातीर्थी पडले? कुंवर सिंग, मौलवी अहमदुल्ला, लक्ष्मीबाई धारातीर्थी पडले. नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तात्या टोपे सापडले, त्यांना फाशी झाली. नानासाहेब पेशवे व बेगम हजरत महल यांनी कुठे आश्रय घेतला हा प्रश्न 2017 पेपर 2 तुम्हाला मिळून जाईल. 1857 उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील सत्तेचा शेवट झाला. इंग्रज राजवटीचे परिणाम हा 7वा टॉपिक आहे. इंग्रज राजवटीचे परिणाम. इंग्रजांच्या आगमनापूर्वी एक अतिशय संपन्न देश अशी भारताची प्रसिद्धी होती. कापड उद्योग, हस्तकला, व्यवसाय व अन्य व्यापारी वस्तूंच्या उत्पादनात भारत आघाडीवर होता.
इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे जाऊ लागला. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थानिक कारागीर हा महत्त्वाचा दुवा होता. भारतात तयार झालेले कापड युरोपात अतिशय लोकप्रिय होते. कसबी कारागीर व विणकर बेकार झाले. भारतीय कापड महाग, इंग्रजांचे कापड स्वस्त असे झाले. इसवी सन 1853 मध्ये इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग सुरू केला, हे महत्त्वाचं आहे. इसवी सन 1853 मध्ये इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग सुरू केला. पूर्वी शेतसारा धान्याच्या स्वरूपात भरला जात असे. शेतसारा हा सरकारी उत्पन्नाचा महत्त्वाचे साधन होते. इंग्रजांनी शेतसारा पैशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली. कापूस, तंबाखू, निळ इत्यादी नगदी पिके शेतकऱ्यांना काढावी लागत, हे विधान सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. कापूस, तंबाखू, निळ इत्यादी नगदी पिके शेतकऱ्यांना काढावी लागत, हे विधान भूगोलमध्ये विचारलं गेलं होतं. ही पिके इंग्रज व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीला विकत घेत आणि जास्त किमतीला विकत, त्यामुळे शेतकरी वर्ग नडला जाऊ लागला. गाव, प्रांत, जिल्हा, तालुका अशा पातळ्यांवरील सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तलाठी, पोलीस, पाटील, कलेक्टर, न्यायाधीश यांसारख्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे नवे विचार, नवी दृष्टी. ह्या टॉपिकवर बरेच प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत. इंग्रजांच्या राजवटीत पाश्चात्य शिक्षण पद्धती भारतात सुरू झाली. देशात नवनव्या कल्पना व विचार येऊ लागले. राजा राममोहन रॉय हे भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. आपण सरळ सरळ काय म्हणतो राजा राममोहन रॉय, तसं नाही. राजा हा किताब आहे. त्यांना हा किताब दिल्लीचा दुसरा बादशाह अकबर याने दिला होता आणि रॉय ही पदवी ब्रिटिशांनी दिली होती. तर त्यांचं नाव काय आहे माहितीये का? राममोहन रमाकांत बॅनर्जी. राममोहन रमाकांत बॅनर्जी. बॅनर्जी हे त्यांचं खरं आडनाव आहे. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास केला होता. त्यांच्या प्रयत्नाने 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने बंद केली. भारतातील शिक्षण पद्धतीत बदल केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. समाजाला समतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. कोण? राजा राममोहन रॉय यांनी आपल्या विचारांना प्रचारासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोण केली? तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. आता हा प्रश्न 2014 टीईटी पेपर 1 मध्ये येऊन गेला होता. प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या टोपण नावाने लेखन करत. परत एकदा, प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने लेखन करत. समाजातील जातीभेद, धर्म भोळेपणा यांवर त्यांनी टीका केली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर केली. ह्याच्यातलं विधवा विवाहाचा पुरस्कार केला हे विधान 2019 परीक्षेमध्ये होतं. आपल्या देशात तयार होणाऱ्या मालच वापरावा असा त्यांचा आग्रह होता. कुणाचा? गोपाळ हरी देशमुख यांचा. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तीपूजा यांना विरोध, बालविवाह, जातीभेद यांना प्रखर विरोध करणारे स्वामी दयानंद सरस्वती थोर विचारवंत होते. विधान नीट लक्षात ठेवा, एका शब्दावर फिरवतात. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तीपूजा यांना विरोध, बालविवाह, जातीभेद यांना प्रखर विरोध करणारे कोण? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची कोण? राजा राममोहन रॉय यांनी. आणि आर्य समाजाची कोण? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि सत्यशोधक समाजाची कोण? महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन करून स्वतंत्र, समता व बंधुता ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र, समता व बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली मूल्य आहेत. देशाचे ऐक्य व स्वातंत्र्य यासाठी सामाजिक समता आवश्यक असल्याचे महात्मा फुले यांनी सांगितले. आपल्या लिखाणातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब हे त्यांची ग्रंथसंपदा आहे. परत एकदा, शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब ही त्यांची एक ग्रंथसंपदा आहे. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले.
मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद अहमद खान यांनी मोलाची कामगिरी केली. लक्षात घ्या, मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद अहमद खान यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांनी सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली. या अलीगड संस्थेला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेथे जाऊन भेट सुद्धा दिली होती 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा महादेव गोविंद रानडे यांचा आग्रह होता. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा महादेव गोविंद रानडे यांचा आग्रह होता. स्वामी विवेकानंद यांनी सर्व जगाला मानव जातीच्या सेवेचा संदेश दिला. कोणता संदेश दिला? मानव जातीच्या सेवेचा. कोण? स्वामी विवेकानंद यांनी. दीन दुबळ्या लोकांना मदत करणे, मानवाची निस्वार्थपणे सेवा करणे हाच खऱ्या धर्माची शिकवण दिली. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. दीन दुबळ्या लोकांना मदत करणे, मानव जातीची निस्वार्थपणे सेवा करणे हाच खरा धर्म, अशी शिकवण कोण दिली? तर स्वामी विवेकानंद यांनी. अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी. आता हे सलग 3 विधानं परीक्षेला येऊन गेलेले आहेत. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. परत एकदा, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. पंडिता रमाबाई यांनी बाल विवाह विरोध, विधवा विवाह प्रोत्साहन केले. आता हे विधान काय आहे? पंडिता रमाबाई यांनी बाल विवाहास विरोध, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. कोण? रमाबाई रानडे यांनी. तर आता, मूर्तिपूजा यांना विरोध व बाल विवाह, जातीभेद यांना प्रखर विरोध कोण केला होता? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आता यात परत आणखीन काय आहे? विधवा विवाहास प्रोत्साहन पंडिता रमाबाईंनी दिलं होतं. तर विधवा विवाहाचा पुरस्कार कोण केला होता? गोपाळ हरी देशमुख यांनी. असे विधानं जोडून परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी नीट लक्षपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. विधवांना शिक्षण देण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. लक्षात घ्या, विधवांना शिक्षण देण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. आता शारदा सदन कुणाचं आहे? पंडिता रमाबाईचं. आणि सेवा सदन रमाबाई. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात.